कदम यांचे मुलीचे 4 ऑक्टोबर 2018 रोजी ती 16 वर्षाची असताना रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील आकाश शिंदे व त्याच्या साथीदारांनी अपहरण केले। मात्र ही तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात वारंवार करूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नसल्याने संतोष कदम यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। अल्पवयीन मुलगी रामचंद्र कदम यांची अल्पवयीन मुलगी कदम यांची अल्पवयीन मुलगी गेले 2 महिने झाले पोलीस तक्रार करून सुद्धा आत्तापर्यंत तिचा तपास लागलेला नाही। या संदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाचं शिष्टमंडळ SP साहेबांना काय तपासामध्ये प्रगती झाली याचा विचारपूस करण्यासाठी आज SP ऑफिसला आली होती। कारण येत्या 12 तारखेला मुलीच्या वडिलांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि हे समाजाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण घातक आहे। जर अशा पद्धतीने जर आमच्यावरती अन्याय झाल्यानंतरसुद्धा आम्हाला जर आत्मदहनासारखे जर हे करावे लागणार असतील तर आमचं हे काय, म्हणून आम्ही साहेबांना हे विचारायला आलो होतो की 12 तारखेपर्यंत आपण तपासात काय काय हे करणार आहे ते। कारण यामध्ये संशयिताचं नावसुद्धा आपण पोलीस ठिकाणला दिलेलं आहे, मग संशयिताचं नाव दिलेलं असतानासुद्धा 2 महिने जर तपास जर लागत नसेल तर आपण कसं शांत बसावं, या एकाच विचारणा करण्यासाठी आम्ही आज SP साहेबांना भेट दिलेली आहे। साहेबांनी आम्हाला 12 तारखेपर्यंत आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून त्या संदर्भात काही तो छडा लावू असं आश्वासन दिले। त्यापूर्वी तक्रार दिलेली आहे, कसलाही छडा लागत नाही, उलट मला पोलीस असं म्हणतात। आज येऊन मला पोलिसांनी अशी वागणूक दिली आहे की अपराध एका गुन्हेगार आहे मला समजून झाले। मला गुन्हेगार असल्यासारखी वागणूक पोलिसाच्या पोलिसांच्या बल्ला साहेबांनी दिलेली आहे। आणि माझी मुलगी अल्पवयीन आहे 16 वर्षाचे आणि मी माहिती अधिकारी माहिती बघायची तर माझं उलट माहिती तुमच्या गुन्हा दाखल करतो। साहेब बोलतो हां बळा साहेब तिथले कांबळे साहेब बोलते प्रेमधूर पोलिसांचे। आणि मुलीचं काय घातपात होणे घातपात झालं असेल असं मला दाट शक्यता आहे। त्यानंतर समाज जागा होणार आहे का, मला समाजानं पूर्णपणे मदत करावी।